नमस्कार, मी विनोद तळेकर. सरकारनामा 360 मध्ये आपलं स्वागत आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय बातमी आहे, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये उपस्थित राहणं टाळलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबईत लालबागच्या राजासह मुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या बाप्पासह शेलारांच्या मंडळाच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. मात्र या संपूर्ण दौऱ्यादरम्यान अजित पवार हे गैरहजर होते. विशेष म्हणजे थोड्याच वेळात मुंबई विद्यापीठात होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी अजित पवारांना निमंत्रण देण्यात आलंय. मात्र त्याही कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर राहणार असल्याचं समजतंय. अजित पवार सध्या बारामतीमध्ये आहेत. स्थानिक स्तरावरच्या काही बैठकांना सकाळपासून त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना अजित पवार गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. सकाळपासूनच अमित शहा यांच्या दौऱ्याची चर्चा होती. मुंबईत खूप लगबग त्या दृष्टीनं राजकीय लगबग सुरू होते. आणि अमोल मिटकरी आपल्यासोबत अजित पवार गटाचे प्रवक्ते जोडले गेलेले आमदार आहेत. मिटकरीजी, अजित पवार या दौऱ्यादरम्यान पूर्णतः गैरहजर आहेत. आज संध्याकाळच्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांचं नाव असून ते अनुपस्थित राहणार आहेत. काय कारण आहे? वितर्क लावण्याचे, चुकीचे लावण्याचे काही अर्थ नाही. आज बारामतीमध्ये अजितदादा गणेश फेस्टिवल सुरू आहे, त्यानिमित्तानं सुनेत्रा वहिनी आणि अजितदादा आजच्या दिवसाला पूर्ण वेळ असतात. आणि आज त्यांचे सर्व कार्यक्रम पहाटे 6 वाजतापासून चे आखलेले आहेत आणि ते पूर्वनियोजित आहेत. अमित शहाजींचा दौरा हा 2 दिवसांपूर्वी नियोजित झाला. आज अमित शहाजी इथे आले ते तसं दादांनी वरिष्ठांना कळवलं आहे की मतदारसंघामध्ये त्यांच्या विकास कामांची उद्घाटनं सकाळी, पण तुम्ही बघितलं असेल एका शासकीय महाविद्यालयाचं उद्घाटन वगैरे होतं. त्याच्यामुळे दादा पूर्ण वेळ त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात आहेत. त्याचा अन्वयार्थ कृपा करून करू नका. पण गेल्या काही दिवसांपासून विशेषतः गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर अजित दादा या सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगते आणि आजची ही गैरहजेरी कसा अर्थ लावायचा? ही बात नाही, नाराज असण्याचं कारण नाही. आणि कोणी गल्ली बोळातली लोक बोलत असतील त्यांच्यावर तर ते त्याला उत्तर द्यायला बाकीचे आमच्यासारखी लोक आहेत ना, मग त्याला उत्तर दादांनी द्यावं. इतकं काही तो मोठा नेता नाही. त्याच्यामुळे दादा अशा गोष्टीकडे चुकूनही लक्ष देत नाहीत. आता दादांच्या कामात अगदी व्यवस्थित आहेत. कारण आता मराठा आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षणाचा मुद्दा, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, या तीनही मुद्द्यांकडे दादांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या. या गोष्टीमुळे ते विचलित असतील इतक्या संकुचित विचाराचे दादा नाहीत. दादा एक मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे याचा कसाच अर्थ लावू नका. याचा अर्थ सरळ आहे, दादा दादांच्या कामात आहेत, कुठलीही नाराजी सरकारमध्ये नाही आणि दादा दादांचं काम व्यवस्थित करतात. मिटकरीजी, एक शेवटचा प्रश्न. आता शहा जेव्हा मुंबई दौऱ्यावर आहेत, अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 45 मिनिटं बंद दाराआड चर्चा केली आहे. साहजिकच राजकीय चर्चा झालेली असू शकते. अशा वेळी अजित पवार तिथे नाही आहेत, तुमचे नेते तिथे नाही आहेत, या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? लक्षात घ्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी चर्चा करणं हा एक राजकीय शिष्टाचाराचा भाग झाला. पण मी अगोदरच सांगितलंय की ह्या चर्चा जरी झाल्या असतील तर दादाला विश्वासात घेतल्याशिवाय ह्या चर्चा होऊ शकणार नाहीत. कारण दादा सुद्धा महाराष्ट्रात सत्तेसोबत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे काही वेगळ्या चर्चा असतील असं वाटत नाही. आणि जर त्या लोकसभा किंवा आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा असतील तर दादाला विश्वासात घेऊनच त्या झाल्या असाव्यात असं माझं मत. अगदी मिटकरीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय अजित पवार यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. निमंत्रण असून सुद्धा आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जो कार्यक्रम होणार आहे अमित शहा त्याला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती असणार आहे. इनामदार मेमोरियल लेक्चर असणार आहे. आणि या कार्यक्रमाला निमंत्रण असून सुद्धा अजित पवार आलेले नाही आहेत. त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांची गैरहजेरी असल्याचं बोललं जात आहे. पण एकूणच अमित शहांच्या दौऱ्याची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि असं असताना अजित पवार आजच्या दौऱ्यादरम्यान गैरहजर राहिलेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.